सरकार ने कोना काल दिनांक 31/12/22 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास माहिती मिळाली. बाली नागपुरे राहणार हाऊसिंग बोर्ड कॉलनी हिचे घरी आरोपी मनोहर प्रभाकर सवई हा त्याच्या कब्जात गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगून आहे. या खबरेवरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब SDPO साहेब यांना याची पूर्व कल्पना देऊन आणि त्यांची परवानगी घेऊन शासकीय पोलीस स्टाफसह बाली नागपुरे हिचे घरी पंचासमक्ष आणि रेड केला असता मनोहर प्रभाकर सवई याचे कब्जात 182 ग्रॅम गांजा मिळून आला. त्यास विचारपूस केली असता त्याने तो गांजा सुनील गुलाब ढोक 53 वर्ष राहणार मंगरूळ दस्तगीर तालुका धामणगाव जिल्हा अमरावती याचे कडून आणल्याचे सांगितले. त्या खबरीवरून परत शासकीय पंच फोटोग्राफर यांच्यासह जाऊन मंगरूळ दस्तगीर येथे आरोपी सुनील गुलाब ढोक याचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 14 किलो 782 ग्रॅम गांजा असा एकूण 3,01,280 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे. ही व त्यावरून पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमांक 1/23 कलम NDPS ऍक्ट अन्वये नोंद केलेला आहे. या प्रकरणात मी पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, पोलीस स्टेशन पुलगाव येथील PSI चव्हाण, SC हाडके, SC गौकर, SC महादेव सानप, हेड कॉन्स्टेबल NPC विनोद रगाटाटे, संजय पटले, NPC रुपेश रगाटाटे, PC शरद सानप, ओम तल्लारी, मुकेश वांदिले, WPC सोनी आणि चालक पोहवा रत्नाकर पांडे यांचा सहभाग होता. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक वर्धा श्री नुरुल हसन साहेब यांचे मार्गदर्शनात तसेच SDPO श्री गोकुळसिंग पाटील साहेब यांचे मार्गदर्शनात करण्यात आले.